ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. शिवाजी विद्यापीठाचा 50000 विद्यार्थ्यांचा प्रवेश प्रक्रियेचा प्रश्न ऐरणीवर मानुस्की फाउंडेशनचं निवेदन. शिवाजी विद्यापीठांतर्गत प्रवेश घेणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांची अद्यापही प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली नाही. कोल्हापूर, सांगली व सातारा या जिल्ह्यातील हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शैक्षणिक वर्ष चालू होऊन कित्येक महिने झाले तरी अजूनही दरवर्षी होणारी प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली नाही यामुळे प्रवेश घेणाऱ्या पन्नास हजार विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रमावस्था निर्माण झाली आहे इच्चलकरांची येथील व्यंकटेश महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी बी कॉम विभागासाठी एकशे साठ व एमकॉम विभागासाठी पंच्याऐंशी विद्यार्थी प्रयत्न करत आहेत ही, ही बाब लक्षात घेऊन लवकरात लवकर विद्यापीठाने प्रवेश प्रक्रिया चालू करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी व्यंकटेश महाविद्यालयातील प्राचार्य माननीय विजय माने यांच्याकडे माणुसकी फाउंडेशनने निवेदनाद्वारे केली शिवाजी विद्यापीठाने सोळा डिसेंबर पर्यंत प्रवेश प्रक्रिया चालू करू अशी मुदत दिली आहे जर दिलेल्या तारखेपर्यंत प्रवेश प्रक्रिया चालू केली नाही तर विद्यार्थ्यांच्या हितासाठी शिवाजी विद्यापीठात तीव्र प्रमाणात आंदोलन करू असा इशारा माणुसकी फाउंडेशनचे अध्यक्ष रवी जावळे यांनी दिला आहे यावेळी माणुसकी फाउंडेशनचे अध्यक्ष रवी जावळे प्रथमेश इंदुलकर मधुर पाटील कृष्णा इंगळे आनंद इंगवले रंकित रॉय दीपक पाटील ऋषिकेश सातपुते आकाश नरुटे सिद्धू तळवार यासह मानुस्की फाउंडेशनचे सदस्य उपस्थित होते महान कोरोची कोरोचीहून अमित काकडे